कोरोनाचे आता सगळे निर्बंध उठवले गेले आहेत, कोरोनामुळे असणारी सगळी बंधन उठवली गेलेली आहेत, मास्क सुद्धा आता ऐच्छिक केलेला आहे, म्हणजे आता येणारे सगळे सणसूद साजरे केले तरी चालतील. पण गेल्या 2 वर्षात ह्या कोरोनानं अनेकांच्या आयुष्यात वादळ उठवलं, अशी हजारो कुटुंब आहेत. महाराष्ट्रामध्ये 1,41,000 लोकांचा मृत्यू हा कोरोनाने झालेला आहे, अशी सरकारी आकडेवारी. त्यातलंच एक कुटुंब, एक घर आपल्यासोबत आहे. किरण पवार हा आमचा मित्र, 5वी ते 10वीपासून आम्ही एकत्र वाढलेलो, एकत्र वर्गात शिकलेलो. मुळात किरणचा स्वभाव सांगायचा तर अत्यंत मावळा माणूस. आम्ही ज्यावेळी आम्ही एकत्र शिकताना बघितलं मी की कधीच त्याचा कोणाशी वाद कधी बघितला नाही, कधी तो मोठ्या आवाजात कोणाला कधी बोललेला पण आठवत नाही. आणि कॉलेज आणि शाळेनंतर सुद्धा, कॉलेजनंतर आत्तासुद्धा, की तो जेव्हा जेव्हा आम्हाला भेटायचा त्यावेळी हसत खेळत आणि चेष्टेच्या मूडमध्येच असायचा. असा किरण कोरोनाच्या काळामध्ये, त्याला कोरोना झाला आणि कोरोनानं त्याचं निधन झालं. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की त्यानंतर 2 दिवसात त्यांच्या वडिलांचासुद्धा ह्या कोरोनानंच बळी घेतला. मुळात हा सांगायचा हेतू आहे किंवा त्याच्या कुटुंबालाच भेटण्याचा हेतू आहे की 2 वर्षानंतर आज कोरोना कुठेतरी संपत आला आहे किंवा कुठेतरी आज कोरोनाचे सगळे निर्बंध संपत आले आहेत. पण अनेक जण आनंदात जरी असली तरी ह्या कोरोनानं ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात संकट आली त्यांच्यासाठी निर्बंध उठवले काय किंवा तसेच ठेवले काय, त्यांचं आयुष्य ते शून्यातच जगत आहेत. प्रथमतः किरणच्या आई आपल्यासोबत आहेत. काकू, मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो की तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी वेळ दिलात. आणि ह्या बोलण्याचा किंवा ह्या सगळा मांडण्याचा हेतूच आहे की लोकांना किंवा लोकांपर्यंत पोहोचावं की अजून सुद्धा जरी कोरोना गेला तर त्याच्या पावलं पुन्हा माग आहेत, की ज्या हजारो कुटुंबातलं आपलं एक कुटुंब आहे. मला फक्त पहिल्यांदा असं विचारायचं की ज्यावेळी किरणला कोरोना झाला हे त्याला कसं समजलं? त्यावेळेस अष्टमध्ये भरपूर पेशंट होते किंवा अष्ट संपूर्ण भरलंच होतं. मला किरणला बँकेतून आला, म्हटलं मला सर्दीच जाणवते गं, मला सर्दी होणार आहे बहुतेक. अरे म्हटलं मग जा दवाखान्यात, कारण की आम्हा दोघांना पण नाही सर्दीचा त्रास व्हायचा. मला वाटलं वातावरण त्याच्यामुळे होत असेल, म्हटलं जा दवाखान्यात. मग दवाखान्यात गेला, बरं वाटलं, बरं वाटलं. पुन्हा मग काहीतरी कामाने मी तर अंकलकोपला गेला, अंकलकोपने जाऊन आला, पुन्हा आणखीन ताप आला, पुन्हा आणखीन डॉक्टरकडे गेला. मग डॉक्टर काय म्हणाले, किरण तू टेस्ट करून घे. मग दुसऱ्या दिवशी आणखीन टेस्ट करायला गेला क्रिटिकेअरला, मग पॉझिटिव्ह आले. त्यावेळेस आम्ही दोघं पण घरात नव्हतो, गावाला गेलेलो. कुठला महिना होता त्यावेळेस? जूनचा होता, जूनचा शेवटचा आठवडा होता. आणि नंतर मग पॉझिटिव्ह आलं, म्हटलं मी म्हटलं किरण मिरजवाड्यात नाही, तिथं आहे, मी येते घरी, मग आपण बोलू गाडीत. मला बोलता येत नव्हतं बरोबर. मग घरी आलो तर घरी किरण होता, पण असे तर फोनवर बोलत होता. घरी आलो, म्हटलं काय झालं रे, अग मी पॉझिटिव्ह आलो. म्हटलं घाबरू नकोस, आपण जाऊया दवाखान्यात. मग नंतर मग कुणा मित्रांबरोबर त्याचं बोलणं झालं वाटतं, कुणीतरी सांगितलं सरकारी दवाखान्यात जा, 2-4 दिवस राहिलास तर बरा होऊन येशील. मग ते त्यावेळेस त्याचं ऑक्सिजन 97 होतं. मी म्हटलं नको जाऊस किरण दवाखान्यात, मागच्या खोलीत आपण उपचार करूया. मग त्याचा मुलगा दोनदा गेला, म्हणजे इथंच असायचं, पापा पापा करून दोनदा गेला. म्हणजे माझ्याकडे येणार म्हणून ह्या भीती पुढे तो दवाखान्यात गेला. सरकारी दवाखान्यात गेल्याच्या नंतर एकच कधी दवाखान्यात गेला, शनिवारी 11-12 दरम्यान गेला तो. शनिवारची रात्र कसा तरी राहिला तो, मग एक दिवस पण राहिला. पुन्हा त्यांनी लवकर सांगायला पाहिजे होतं सरकारी दवाखान्यात, पण सांगितलं नाही. त्यांनी रात्री 11 नंतर आम्हाला फोन केला की तुम्ही दवाखान्यात या म्हणून. मग हे नाही गेले. काय सांगितलं फोनवर त्यांनी? भेटायला या म्हणून. बरं, मग भेटायला गेले. मी म्हटलं जाऊ, काहीतरी काम असेल, औषध भाजी मागवायची असतील, जाऊन घेऊन या. मग गेल्याच्या नंतर बराच वेळ झाला त्यांचा फोन नाही. माझ्या बहिणीचा मुलगा त्याच्या सोबत होता. म्हटलं काय झालं रे, का रे आला नाही अजून घरी? तर किरणचा ऑक्सिजन कमी आलेला आहे, त्यांनी सांगितलं की त्याला हलवा येतो म्हणून. मग मला पण जरा धक्का बसला तो, 97 ऑक्सिजन असल्याचा मुलगा एवढा कसा कमी आला एका दिवसातच? एका दिवसात कसं? मग त्यांनी तिकडे प्रयत्न करायला लागले, क्रिटिकेअरला बघितलं, स्पंदनला बघितलं आणि कोणते कोणते हॉस्पिटल बघितले. तिथं काही बेड मिळाले नाहीत आम्हाला. मग त्यांनी सांगलीत पण चौकशी केली, सेवा सदनमध्ये केली, आणखीन कोणते कोणते चांगले चांगले हॉस्पिटलमध्ये केली, तिथं पण जागा मिळाली नाही. जागा मिळाली आम्हाला भारतीला. भारतीला तिथं ऍडमिट करून आले त्यांनी. मग परत परत मग 2-4 दिवस मी फोनच केलं नाही. पुन्हा नंतर रविवारी रात्री 1:30 ते 1:30 त्याला ऍडमिट केलं तिथं. मग नंतर सोमवारी आमचे पण टेस्ट झाली.
सोमवारी त्यांनी आणि मी दोघ पण पॉझिटिव्ह आले. म्हणजे किरणच्या पप्पा आणि तुम्ही दोघं पॉझिटिव्ह? आम्ही दोघं पण पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर मी त्याला फोन करायचं जरा टाळलं, कारण की आमचं आहे ते त्याला कळू नये. त्याला कळून बरोबर. मग नंतर त्याचाच कधीतरी फोन यायचा असा एकदम असं मास्क लावलं एकदम लांबन. मग मला इथं काय रे म्हणायला लागायचं. म्हणायचं तुला लय सांगायला लागतंय ठोका फोन, मला दम लागायला लागलाय. मग म्हणायचं ठेवतो व्यवस्थित राहा, खात पी जा, आमची काळजी करू नकोस. मग मी जास्त फोन करायचीच नाही, कधीतरीच करायची. तुला फोन करायच नकोस म्हणायचं, तुला जास्त बोलतेस माझ्याशी, मला बोलता येत नाही. त्याच्यामुळे मी बोलायचं म्हणजे फोन करायचं कमी केलं. तूच करायचं 2-3 दिवसांनी मला फोन. दोन तीन दिवसांनी फोन करत करत असे किती दिवस गेले, आठवडा तर गेला असेल बघा. ग असं फोनवरनं कोणतरी सांगायचं आम्हाला किरणची तब्येत बरी आहे की. मग ते बाहेर चौकशी असते ना तिथे मी फोन करायची, किरणला नाही फोन करायची चौकशी ठिकाणी. हा मग तुमचा मुलगा क्रिटिकल आहे, क्रिटिकल आहे आणि म्हणजे असं जास्त बरा पण आहे असं पण नाही, जास्त सिरियस आहे असं पण नाही, मध्यम लेवलमध्ये असं सारखं त्याने मला सांगणार. मग म्हणायचे अहो माझा मुलगाही बोलतोय काय, त्याची काळजी घ्या आणि त्याला उपचारात काय कमी करू देऊ नका. ठीक आहे ठीक आहे मावशी, आम्ही काळजी घेतो पण आम्ही सांगतो, तुम्ही सांगा म्हणायचे मला काय डॉक्टरांचं नाव माहिती नाही किंवा काय नाही, तुम्ही सांगा किरणची आहे असं सांगते किरण पवारची. असं करत करत त्याला ना 14-15 तारखेला कोणीतरी सांगितलं तुझे आई आणि वडील पण त्रास व्हायला लागला म्हणून, त्यांना कोरोना आहे त्रास व्हायला. मग त्यांनी मला फोन केला, तू कशी आहेस? मी बरी आहे म्हटलं. तू कुठे आहेस? मी घरातच आहे. खरं सांग, मी घरातच आहे म्हटलं का रे पिंट्या? तर मला असं असं कळलं की तुला त्रास नाही म्हटलं, मी घरातच आहे. मग पप्पा कुठे आहे? पप्पा रस्त्यावर आहेत म्हटलं. त्यांना त्रास होत होता, त्यांनी क्रिटिकलला तेवढंच ऍडमिट होते. पप्पा रस्त्यावर आहेत. रस्त्यावर काय करतात? अरे सरांशी बोलायला लागलेत, मला बोलायचं आहे. मी म्हटलं नंतर सांगते तुला. नंतर फोन करायला होते, आता रस्त्यावर आहे, तू कसं आहेस? मी बरं आहे. मग तो व्यवस्थित काळजी घे, खातोस का? तर खाल्लं, नाश्ता केलंच केला, जेवतोच का? व्यवस्थित जेवतोय मी. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कुठं बाहेर जाऊ नका आणि व्यवस्थित राहा. मी त्याला तेवढी शंका आली होती. शंका योगेश शिंदे कोणतरी आहे इथं, त्याला फोन केला त्याने, तू माझ्या घरी जा आणि पहिले जाऊन बघ माझे मम्मी पप्पा कसे. मग तो खोटं त्याला पण माहिती होतं आम्हाला झालेलं, त्याने खोटं सांगितलं किरण आणि जाऊन आलो तुझ्या घरी, तुझे आई वडील दोघं पण चांगले आणि तू काय काळजी करू नकोस, कधी गेलतस? तर मी काल जाऊन आलो म्हटलं, पण तू आला नव्हता घरी. मग त्याने आपला मुद्दा हा मुद्दा सांगत मग बरे आहेत करत, हा बरे आहेत चांगले आहेत, तू काय काळजी करू नकोस. मग नंतर 15 तारखे पण त्याला विश्वास नाही वाटला. 15 तारखेला चांगलं बोलणार मुलगा, 16 तारखेला कमी आलं बोलायचं. असं आमच्या शेजारीने फोन केला 16-17 तारखेला. मग त्यांनी त्यांचं रेकॉर्डिंग ऐकवलं मला. किरण कसा आहेस तू? बराय बराय. काय बराय म्हणजे असं जरा ऐकायला येत नव्हतं आपल्याला, ते काय बोलते तिकडे त्या मास्कमुळे ऐकायला यायचं. मग बराय ठीक आहे असं व्यवस्थित आहे असं सांगायचं. नंतर त्याचं माझं बोलणं झालं नाही, 15 तारखेला झालं तेवढंच. शेवटचं बोलणं तुमचं 15 तारखेला. त्याच्यानंतर मी पण ऍडमिट झाले जाऊन, मला पण त्रास व्हायला लागला. तेवढंच बोलले. मग 15 तारखेला जे बोलला का नाही, एवढं कडकडीत बोलला ना, मला वाटलं आता हा बारा झाला. आता हा बारा एकदा असं म्हणजे बिना मास्क जरा जास्त वेळ बोलायला लागला का नाही, म्हटलं आता ह्याच्यात ना बरा झाला हा. मग मी जाऊन ऍडमिट झाले आणि माझ्या अगोदर 4-5 दिवस त्यांनी जाऊन ऍडमिट झाले ते. मम्मी पण त्याच दवाखान्यात जाऊन ऍडमिट झाले. त्यांचे ह्यांचे पण मला पुण्याचे मी बरा झालोय, मला माझं ऑक्सिजन 94 वाढलंय. त्यावेळेस त्यांचं ऑक्सिजन दवाखान्यात गेले त्यावेळेस का नाही 55-60 दरम्यान होतं, एवढं कमी आलेलं त्यांचं ऑक्सिजन काकांचं. हा मग दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला, माझं ऑक्सिजन वाढले, तू काय काळजी करू नकोस. मग त्यांनी पण तिथंच म्हटलं आता हे दोघं पण ह्याचं पण ऑक्सिजन वाढलंय, तो पण बरा झालाय. मग मी निवांतवाडी जाऊन ऍडमिट झाले. ऍडमिट झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला बाहेरचं काही माहितीच नाही, काय म्हटलं तर काय माहिती नाही. माझा फोन पण त्याने काढून घेतला, माझा फोन होता माझ्याजवळ छोटावाला होता. मग मुलीचा ते फोन यायचा, 1-2 दिवस मी बोलले तिच्याशी, नंतर फोनवर बोलायला सुद्धा माझ्या अंगात ताकद नव्हती, त्याच्यामुळे मी ते फोन वाजलं तरी पण लक्षच द्यायचे नाही. नंतर मला जरा बरं वाटल्याच्या नंतर मी म्हटलं माझा फोन कुठे आहे, किती अवधी गेला त्यावेळेस मला काय माहिती नाही. मग माझा फोन कुठे आहे, मला बोलायचं आहे, माझ्या भावाशी बोलायचं आहे.
माझा किरण कसा आहे ते विचार. मग माझा भाऊ आणि मी उन्हा दवाखान्यात होते सगळं भारतीला मुंबईस ना आले ते घरी पण आले नाही तिथंच थांबलेले. किरण आम्ही आलो दोघं तू काळजी करू नकोस आपण सगळेजण घरी जायचंय. मग ते म्हटलं ठीक आहे. मला फोन केला अगं मामा आणि काकाले तू त्यांना घरी बोलून घे तर पाऊस ते लागल आणि तर जेवणाखाण्याची त्यांची व्यवस्था पण काय नाही. 14 ते 15 तारखेला नंतर त्याचा ते विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवर. मी दोनदा त्याचा फोन आला मला पप्पाशी बोलायचा. मी म्हटलं दोनदा असं सांगितलं की पप्पा तुझे बाहेर आहेत म्हणून. एकदा सांगितलं झोपलेत. म्हटलं तुझ्या पप्पाला काय काम आहे करीन खात्यातून झोपतेत खात्यातून झोपतेत ते उठले का सांगते फोन करायला तुला. एकदा सांगितलं बाहेर रस्त्यावर बोलतेत पण तसं मना गेलं तर त्यावेळेस त्यांनी ऍडमिट होते. मी त्याला सांगितलं ना तुझे पप्पा पण ऍडमिट आहेत. मग पप्पांना ते कधी समजलं किंवा त्यानंतर त्यांच्याकडे पण फोन होता माझ्याकडे होता आणि किरणकडे होता. मग तिघांकडे पण फोन होते. बहुतेक फोनवरनं त्यांना कोणीतरी सांगितलं किरण. बरं त्यामुळे त्याचा धसका त्यांनी घेतला आणि त्यानंतर मला वाटते तिथे किरणच्या निधन 2 दिवसातच त्यांचं हे झालं. तुम्हाला याने दोघांचं हे झालं तर तुम्हाला कधी काय आलं. मी पण ह्याच्यातनं दवाखान्याने त्याच्यातून घरी आल्याच्या नंतर 5-6 दिवसांनी मला घरी. तुम्हाला त्यावेळी तर काहीच माहित नाही. घरी आल्यावर पण नाही माहिती. घरी आल्यास मला हे काही नाही. घरी आल्याच्या नंतर मला सांगितलं दोघं पण सेवा सदनला आहेत म्हणजे त्यांना पुढची ट्रीटमेंट द्यायला त्यांना अशक्तपणा आलाय औषध उपचार त्याचे चांगले होण्यासाठी त्यांना तिथं ठेवले. तू काय काळजी करू नकोस आम्ही 5-6 दिवसात त्यांना आणणार आहे. मला पण तेच वाटलं मग कारण की त्यांनी पण चांगले झालते ना बरे झालते. क्रिटिक केअर मधले ते मावशात येऊन नर्स असतात की नाही मी म्हणत त्यांनी कसे येतो तर बरे झालेत. काका बरे झालेत मामा बरे झालेत तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी ठणठणी झालेत. एकदा मी म्हटलं त्यांनी कुठे आहेत तर मला म्हटलं सोडलं त्यांना घरी. बरे झाले त्यांना सोडलं घरी. मग मला आणखीन आधार वाटला की पोरकडे आणखीन लक्ष देते. मग ह्यांनी घरी आलेत म्हटलं किरण पण आला असेल असं मला वाटलं. मग त्याच्यामुळे मी आणखीनच निर्धास्त झाले. निर्धास्त झाले मग माझी पण जे ऑक्सिजनचं हे होतं हा जास्त मला लागल ते ऑक्सिजन. पण या दोघांच्या निधनानं तुम्हाला 7-8 दिवसांनी घरातल्यांनी सांगितलं त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नव्हतं. किरणला आपले 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. आणि मुलगा केवढा म्हणजे मुलगा आता किती वर्षाचा आता. मुलाला आता 5 वर्ष लागले. म्हणजे मुलाला त्यावेळी बऱ्यापैकी कळत होतं. हा 14 वर्ष त्याला चालू होत. आणि मुलगी किती होती. मुलगी 3 महिन्याची होती त्यावेळी. मुलगीचं त्यावेळी नामकरण वगैरे केलं होतं. नाही आम्ही दोघांनी ते किरण आणि मी ठरवलो की ऑगस्ट महिन्यात करायचं म्हणजे श्रावण महिन्यात करायचं. तोपर्यंत जुलैला असं झालं. म्हणजे मुलीचं नाव वगैरे ठेवण्याचं नाही. आम्हाला मोठं करायचं होतं ना मुलगीचं म्हणून. आणि मला कसं विचारायचं की त्या काळामध्ये काय होत होतं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे ह्या कोरोनामुळं माणसंच माणसावर भिजगा टाकत होती या रोगामुळं. मग पण ह्या काळामध्ये तुम्हाला असं काय अनुभव आला का लोकांनी तुम्हाला चांगलं सहकार्य केलं. चांगलं सहकार्य असं प्रत्येक जण आपापल्या दारात कळवायला चौकशी करायची. सहकार्य चांगलं. किरणला फोन करायचे सगळे. किरण तू कसा आहेस बरं आहेस का व्यवस्थित राहा चांगला राहा हे तर तुझे आई वडील चांगले आहे तू काय काळजी करू नकोस. आणि तू कसा आहेस बरा आहेस का आम्ही जेवलो तर ते त्यांचीच काळजी करायची. तुम्ही कसं आहे तर अरे आम्ही चांगलं आहे आमची काय काळजी करून कस तू व्यवस्थित राहा. आणि कोण कोण सांगायचं देवा स्वभाव पण कसा लोकांना जोडून ठेवण्याचा होता त्यामुळे सगळ्यांनी हे केलं. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणी केलं का म्हणजे सहकार्य कशा प्रकारचं किंवा आर्थिक असेल किंवा शासनाकडून जी मदत आपण म्हणतो ती मिळाली का आतापर्यंत. शासनाकडून काहीच मिळालं. त्याच्यासाठी काय फॉर्म वगैरे भरायचे होते सगळे भरले. हो भरलेत भरलेत. पण त्याचे अजून तुमच्यापर्यंत काय पोहोच झालेलं नाही. अच्छा ठीक आहे. आणि तुम्ही काय म्हणला संजय गांधी निराधार योजना म्हणला तुम्ही. हो त्यांनी महेश गायकवाडनी मला मदत केली. हे कागदपत्र जमा करा ते करा मी सगळं त्यांनी सांगितलं तसं केले. ते पेन्शन आता मला चालू आहे. सोन्याला 1000 मला 1000. आता घरची कृती पुरुष 2 गेलेले त्यामुळे घरच्या आर्थिक अडचण नक्कीच असणार आहे. आर्थिक गाड आता कसा जाऊ घराचा. जे पैपावणे म्हणा माझ्या बहिणी म्हणा माझा भाऊ माझी मुलगी जवळ किंवा आणखी असे पै पाहुणे असतील त्यांच्या ह्याच्यावर चालले. थोडेसे पारे संजय गांधी मिळतात. संजय गांधीचे 2000 मिळतात मला त्याच्यातून सगळं चालले. पण म्हणजे पै पाहुणे काय म्हणजे आयुष्याला तर म्हणजे काय म्हणतो त्याला आपण की त्यांना मदत करण्याची एक मर्यादा आहे. त्याच्या काय माहिती का मला असं वाटते त्यांना मागायचं मग जसं असेल तसं मी काढते. आता मला आणि फक्त विचारायचं तुम्ही सांगितलं होतं मला की तुमच्या सून बाई म्हणजे किरणच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव काय. त्यांचं अर्चना किरण पवार. मग अर्चना त्यांचं शिक्षण काय झालं. बीकॉम झालंय. बीकॉम झालंय काय. टॅली झालंय. एम एस सी आय टी झालंय. मग मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितोय की अर्चना त्यांचं बीकॉम ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांना नोकरीची सध्या गरज आहे तर त्यांचं 9-10 हजार पर्यंत ह्या
9 ते 10 हजार पर्यंत मासिक उत्पन्नाचा अशी जर एखादी नोकरी जर कोणाच्या माहिती असेल तर नक्कीच त्यांनी कळवा की ज्या उद्योग की ज्या अंगाने त्यांचा किमान घरचा खर्च तरी चालू राहील. कारण 2 लहान मुलं आहेत आता काकू सांगते त्या पद्धतीने, त्यामुळं कुणाकडं असं काही नोकरीची माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्यांचा नंबर देतो आहे, त्या नंबरवर संपर्क साधून नक्की देण्याचा प्रयत्न करा. आणि मला तुम्हाला आता तुम्ही मगाशी मला सांगितलं होतं की ती बाहेर गाडी आहे आणि बरेच जण तुम्हाला म्हणले होते की स्प्लेंडर गाडी तुमची आई विकताय का बघा आर्थिक अडचणीमध्ये, मग तुम्ही ती देत नाही म्हणला. मला द्यायचीच नाही, माझ्या मुलाच्या शेवटची आठवण आहे, मला नाही द्यायची. आर्थिक म्हणजे आर्थिक अडचणीमध्ये कुटुंब सापडले, तसं केलं तर ती गाडी विकून थोडासा का विना हातभार लावू शकतील, पण ती गाडीमध्ये देणार नाही कारण की त्या म्हणजे त्या त्या गाडीशी यांच्या भावना जोडलेल्या आहेत, त्यामुळे आर्थिक अडचण असून सुद्धा ते गाडी जे देण्यास त्यांचा नकार आहे. जे सगळं चाललं मग आता ते आता जगणं तर निश्चितच अवघड असणार आहे आई म्हणून, कारण की स्वतःच्या घरची करती पुरुष केली. मग तुम्ही आता ह्या सगळ्याकडं कशा येणं बघताय, म्हणजे आता ही लहान मुलं आहेत म्हणूनच सगळं लहान मुलं आहेत त्यांच्यासाठीच पुढचं काय असेल त्या पुढचं आयुष्य त्यांच्यासाठीच आहे माझं. आता काय करणार, माझं घर उद्ध्वस्त झालं आता आला काय केला काय किंवा पूर्णपणे संपला काय, मला का त्याच्याशी देणं घेणं नाही करून. अशा माझा मुलगा जर राहिला असता तर पण मला मनाला समान झाला, हा बाबा हा जगातून गेला, हा बरं झालं किंवा चांगलं. पण माझा मुलगा येणार आहे का आता, तो कोरोना जाईल जाणारच होता, तो नाही असं नाही कधी ना तर कधी त्याच्यावर येणारच होतो. हा जाताना म्हणजे तुमच्या असे अनेक कुटुंबात की ज्यांचं न भरणारं त्यानं म्हणजे नुकसान करून गेलं, न भरणारं नुकसान झालं, माझा मुलगा काय मला परत येणार नाही. कोरोना संपला, कोरोनाचे निर्बंध उठवले, कोरोनाची बंधनं उठवली, कदाचित उद्या कोरोनाही संपेल, पण हा कोरोना जरी संपला तर ह्या कोरोनानं ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या आयुष्याचं त्यांचं दुःख कधी संपणार नाही, पण ते दुःख आपल्यासारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि होता येईल तेवढं त्यांना सहकार्य केलं पाहिजे.